जय भवानी जय शिवराय। कालच्या परिभागामध्ये बघितलं मासाहेब जिजू साहेबा आणि छत्रपती शिवराय बंगळूर शहरामध्ये गेले आणि बंगळूर शहरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर शहाजीराजाने त्यांची रवानगी पुणे आणि सुपे ह्या परगण्यामध्ये केली। मग मासाहेब जिजू आणि शिवराय पुण्यामध्ये आल्यानंतर मग नेमकं कशा प्रकारे नेमकं पुण्याचा विकास करतात? कसबापेठमध्ये श्री गणपती रायाची उभारणी केली, पुनर्बांधणी केली आणि स्वराज्याचा श्रीगणेशही केला, तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग मात्र झांबरे पाटील म्हणून तिथं पाटील राहत होते। अखेर त्यांच्याकडून एक आपली देखील वास्तू पाहिजे, स्वराज्य तर हाकायचे, जागीर तर मिळाली पण वाडा पुढे होता। मग मासाहेब जिजाऊ साहेबांनी झांबरे पाटलाकडून जागा घेतली आणि शनिवार वाड्याच्या आज जो शनिवार वाडा दिसते आज इथं पुणे महानगरपालिकेने जसा लाल माल होता म्हणजे लाल विटा वापरून किल्ला निर्माण केलता तर तशाच पद्धतीचा मात्र लाल महाल मात्र पुणे महानगरपालिकेने बांधला। तिथेच मात्र मासाहेब जिजाऊंनी 1630 ते 1631 ह्या काळामध्ये वास्तू बांधली आणि त्याला लाल महाल अशी उपाधी दिली आणि मग सर्व बालपण मात्र छत्रपती शिवरायांचं तिथंच गेलं आणि इथंच जिजाऊ साहेबांनी सईबाई सईबाई संघ छत्रपती शिवरायांचं लग्न लावून दिलं असं बोललं जातं। का शहाजीराजे ज्यावेळेस बंगळूरकर रवाना झाले त्याच वेळेस मात्र 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचं जन्मवर्ष त्याच वेळेस मात्र लाल महाल बांधला। तर काही इतिहासकार बोलतात मासाहेब जिजाऊ ज्यावेळेस बंगळुरूवर आला त्यावेळेस लाल महाल बांधला, काही असो परंतु मासाहेब जिजाऊ साहेबा छत्रपती शिवरायांचं पहिलं लग्न सईबाई साहेबांसंगे लावून देतात आणि नंतर दुसरं लग्न शहाजीराजे सोयराबाईंसंगे बंगळुरूला लावून देतात दुसरं लग्न, कारण पहिल्या लग्नाला मात्र शहाजीराजे उपस्थित नव्हते असा काहीसा इतिहास आहे। काही असो परंतु लाल महालची उभारणी मासाहेब जिजाऊ साहेबांनी केली आणि नंतर मात्र स्वराज्याची पायाभरणी आणि स्वराज्याचा कारभार पहिल्यांदा मात्र कुठून चालू झाला असेल तर तो लाल महालमधून। काय होतं नेमकं पुण्यामध्ये? आदिलशहाने गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्यावरून, अवघे 1 ते 2-3 वाडे होते ते बी झांबरे पाटलांचे होते परंतु वस्ती मात्र कोणाची होती? वस्ती कोणाचीही मात्र तिथं नव्हती। पुणे कसं होतं? भकास उदास संपूर्ण पुणे होतं, गिड्याबावळी आणि संपूर्ण जंगलमय प्रदेश झालता, काही बी पुण्यामध्ये उरलं नव्हतं। आज जे पुणे भव्य आणि दिव्य दिसतं ते संपूर्ण मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांनी मात्र उभारणी केली आणि त्यामध्ये सर्वात मोठा हातभार कोणाचा होता? शहाजीराजांचा। म्हणजे या भोसले कुटुंबाने पुण्याची मात्र उभारणी केली आणि खऱ्या अर्थाने पुण्याची नव्हे या महाराष्ट्र देशाची उभारणी केली। ती लाल महाल बांधून स्वराज्याचा श्रीगणेश केला आणि मग छत्रपती शिवरायांना सांगून आजूबाजूचे जे दरी कपाऱ्यामध्ये लपून बसले होते त्या रयत्याला मात्र आधार देण्याचं कार्य मासाहेब जिजाऊन केलं। या आता शिवराय मात्र कारभार बघू लागले आहेत। आता इथं मात्र कोणत्याही पद्धतीची मात्र वावटळ येणार नाही,
प्रयत्नी त्यावेळेस प्रश्न विचारला, नेमकं कुणाच्या भराशिवायचे? त्यावेळेस मासाहेब जिजाऊ साहेब बोलल्या, या तुमचे बाल शिवाजीराजांच्या भरोश्यावरती या, तुम्हाला कसल्याही प्रकारची मात्र तोशीच लागणार नाही. आणि मग खऱ्या अर्थाने एक एक मावळा एक एक घट्ट मात्र पुन्हा पुण्यामध्ये बांधू लागले. कारण असं असंख्य वेळेस झालत, प्रत्येक वेळेस घट्ट बांधायचं आणि ते मात्र ह्या वावटळीमध्ये टोळधाडीमध्ये यवनांच्या उद्ध्वस्त करून टाकायचे. आया बहिणी पळून न्यायचे आणि जे काही मात्र थोडंसं काही धन होतं ते मात्र लुबाडून नेलं जायचं. असं असंख्य वेळा झालं आणि मग त्यावेळेस मात्र संपूर्ण मावळ प्रदेश आणि संपूर्ण पुणे मात्र पुण्यातली जी काही थोडीशी लोक उरली होती ती मात्र दर्याकापड्यामध्ये लपून आपला उदरनिर्वाह करत होते. अखेर त्यांना साथ घातली छत्रपती शिवरायांनी आणि मग मात्र संपूर्ण पुन्हा पुन्हा वसू लागलं. मासाहेब विजयसाहेबा टंटे सोडू लागले आणि एक एक करून खऱ्या अर्थाने पुण्याचं स्वरूप पालटू लागलं. ते मात्र मासाहेब जिजाऊ साहेबांमुळं आणि पहिल्यांदा ह्या भूमीमध्ये सोन्याचा नांगर मात्र हाकला. ह्या भूमीने फक्त बघितले ते लांडगे कोल्हे सिंह वहाग संपूर्ण जंगलमय प्रदेश आणि मग पहिल्यांदा मात्र शिवराज्य स्वराज्य रामराज्य खऱ्या अर्थाने या भूमीमध्ये अवतरलं असं तर ते मात्र छत्रपती शिवरायांच्या रूपाने मात्र लालमहालामध्ये लालमहालाची उभारणी करून मात्र खऱ्या अर्थाने उभारणी केली ती छत्रपती शिवरायांनी. मग असंख्य सरदार शहाजीराजांनी जिंकते आणि मग आजूबाजूचा प्रदेश सुपा बाकीच्या प्रदेशावरती देखील लक्ष गेलं. एक एक मावळा येऊ लागला परंतु लांडगे कोल्हे डुकर असे असंख्य जंगली स्वपदांचा मात्र प्रदेशाला उपद्रव होऊ लागला. आणि मग मासाहेब जिजाऊ साहेबांनी एक योजना आखली, जो कोणी लांडगा कोल्हा रानडुकर उकडून त्यांचा नायनाट करी आणि जे त्याला मात्र सोन्याचा कडबहार करण्यात येईल. आणि मग एकदाच मात्र तानाजीने काय केलं, छोटासा तानाजी रानडुक्कर मारला. मग तो शेपटी आणायची आणि सोन्याचं कडं घेऊन जायचं असं ठरलं होतं. पण तानाजीला वाटलं शेपटी न्यावा आणि जर एवढं मारून मग आपलं कष्टाचं फळ मात्र आपल्याला भेटणार नाही. मग काय करायचं, रात्रीच ते खांद्यावरती घेतलं धूळ आणि तसंच मात्र लाल मालावरती आला. सैनिकांना सांगितलं का मला मासाहेब जिजाऊंना भेटायचे. सैनिक बोलले बाबा सकाळचे. मग त्यावेळेस बोलले सकाळचं जावा तर याच्या जखमा सुकून जातील, याचा वास सुटेल. आणि मग जिजाऊ साहेब बोलतील हे कुठं तर कोणीतरी मारेल असं. आणि मग मात्र आणलं, मग मला कडं भेटणार नाही, आताच भेटायचे. काहीसा गोंधळ चालू लागला झाला आणि त्याच वेळेस हा गोंधळ मासाहेब जिजाऊ साहेबांनी ऐकला. जिजाऊ साहेब बोलले सैनिकांना, अरे कायचा गोंधळ चाललाय? म्हणे एक मावळ प्रांत मधला युवक आहे, त्याने रान डुक्कर तर मारले, त्याला म्हटलं सकाळचे पण तो काय ऐकायचा नाही. म्हणे ते म्हणतोय आताच भेटायचे. मग त्यावेळेस मासा जिजाऊ साहेब बोलले वाढे पाठवणार नाही. मग तानाजीराव आतमध्ये गेले, बोलले रानडुक्कर मारले, मला बक्षीस हवं आहे. जिजाऊ साहेब बोलले बक्षीस तुला सकाळी देखील दिलं असत. पण तानाजीराव बोलले सकाळपर्यंत दुधाचा जर वास जर सुटला आणि तुम्ही जर बोलले तर हे कोणीतरी मारलेलं आहे, तू नाही मारलं तर मला बक्षीस भेटायचे नाही. या आशेने मात्र इथं मी संध्याकाळी चालो. आणि मग मासाहेब जिजाऊ साहेब बोलले जसं तू आज मारलं हे धूर आणि इतक्या लांब घेऊन आला असंच माझ्या बाळ शिवाजीच्या पाठीमागं उभं राशीन करेल,
हो राहीन की मरेपर्यंत मात्र राहीन, आतापर्यंत मात्र सोन्याचे कडे तर कोणी दिलंच नाही, परंतु आम्हाला दरी कपड्यामध्ये राहावं लागलं मासाहेब। तुम्ही जर असा मायेचा हात जर फिरवला तर माझी जान देखील कुर्बान करीन बाल शिवाजीच्या पायी। मग मासाहेब जाऊ बोलले, त्याची काही गरज नाही, बस फक्त साथ दिली पाहिजे आणि आपल्या मावळ खोऱ्यातले जे मावळे आहेत, तुझे मित्र आहेत, तुझ्या गावातले सर्व काही मात्र गोळा करून बाल शिवाजीच्या पाठीमागं उभं राहा। आणि असाच एक एक मावळा मात्र येत राहिला आणि स्वराज्य बुलंद आणि बलाढ्य होत राहिलं आणि खऱ्या अर्थाने लाल मनामधून कारभार मात्र वाढू लागला। तर पुढील भागामध्ये तोरणा किल्ला कसा घेतला हा परिभाग मात्र बघणार आहोत। तर आजच्या परिभागामध्ये पुण्याचा लाल मनामा नेमका कसा बनला, आजूबाजूचा परिसर मात्र त्यांनी काबीज केला आणि मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचा श्रीगणेश केला हा या परिभागामध्ये बघितला। जय भवानी, जय शिवाय।